विशाल पाटील मैदानातून पळ काढू नका, माझी हॅट्रिक होणार आहे, संजय काका पाटलांची विशाल पाटलांवर घणाघाती टीका. विशाल पाटील मैदानातून पळ काढू नका, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे, असं आव्हान भाजपाचे लोकसभा उमेदवार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी दिलेला आहे. तसेच 35 वर्ष कोणाच्या घरात खासदारकी होती, त्या काळात किती विकास झाला, असा सवाल करत स्टाईल मारून भाषण केल्यावर काही होत नाही असा टोला देखील संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटलांना लगावलेला आहे. ते सांगलीच्या टाकळीमध्ये बोलत होते. हा गेले 3-4 दिवस झाला आम्ही त्या निवडणुकीच्या प्रचाराला लागलोय. सातत्याने संपर्क ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे. लोकांच्या आशीर्वादाने 2 टर्म आपणाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. पार्टीने पुन्हा 3र्यांदा मला विश्वास दाखवला. केंद्रातले नेते मोदी साहेब असतील, अमितभाई असतील, नड्डाजी असतील, इथं आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील आणि सगळे सहकारी असतील, यांनी हा विश्वास दाखवलेला आहे. वातावरण अतिशय चांगलं आहे. गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी साहेबांनी केलेलं देशातलं काम आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करून या मतदारसंघामध्ये आणलेली कामं आणि आमचे सगळे आमदार त्यांच्या माध्यमातून कामाचा डोंगर उभा राहिलेला आहे. लोकांच्याकडे जाऊन फक्त उजळणी करण्याचं काम आम्ही करतोय. इलेक्शन लोकांनी हातात घेतली, मोठं मताधिक्य या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्याला मिळणार आहे. तेव्हा त्या कामामध्ये या ठिकाणी निवडणुकीला 7 जून रोजी 4 जून रोजी जी काही मतमोजणी होणार आहे त्यामधून आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल. वंचितचं आव्हान असेल तुम्हाला, वंचितचा उमेदवार जाहीर झालेला आहे. आव्हान मी कुणालाही कमी लेखत नाही किंवा कुणाच्याही बाबतीमध्ये माझ्या भावना चुकीच्या असत नाहीत. सगळे उमेदवार आपापल्या परीनं आपलं आपलं काम सांगून लोकांच्याकडे आपली भूमिका मांडतायत. लोक ही जनता ही अदालत आहे. जनते पुढे जाऊन लोकांच्या पुढे जाऊन आपापली भूमिका सांगतायत. जनतेनं काय ठरवलं हे तुम्हाला 7 तारखेला आपल्याला 4 तारखेला आपल्याला दिसून येईल. 7 तारखेला मतदान आहे, त्यावेळी बंद पेटीत ते होईल. त्याविरुद्ध विकास कामावर आपल्याला आरोप करतात, विकास काम केलेलं नाही. याच्यावर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आपल्या बरोबरीच्या माणसांना आपण उत्तरं द्यावी. माझ्या दृष्टीनं ते अजून राजकीय दृष्ट्या फार अपरिपक्व असं ते व्यक्तिमत्व आहे. त्यांना मी मागेही एकदा आव्हान दिलं होतं 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी. आज पुन्हा एकदा आठवण करतो की तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून जे काही काम करताय एकदा लोकांच्या पुढे आपण आजमावूया आणि या सगळ्या दृष्टिकोनातून लोक काय न्याय देतात हे एकदा आपण बघूया. काम काय केलं, मी काय केलेलं आहे, तुमच्या घरात किती वर्ष खासदारकी होती, तुम्ही काय केलेलं आहे. आजपर्यंत मी कधी अशा टीकाटिप्प्या केलेल्या नाहीत, पण तुम्हाला जर ती खुमखुमी असेल तर मला ते सगळं व्यक्त व्हावं लागेल, लोकांच्या पुढे सांगावं लागेल आणि ती निवडणूक मग लोकांच्या दृष्टिकोनातून काय होती हे आपल्याला लोक निर्णय दाखवतील. विशाल पाटील वारंवार आपल्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते, आज त्यांनाच अडचण आलेली आहे. म्हणूनच मी आपल्याला म्हणाल की ते अजून अपरिपक्व असं व्यक्तिमत्व आहे. फार अल्लडपणानं अजून राजकारण त्यांना इझी गोईंग वाटतं. अजूनही ते भ्रमात आहेत की आमच्या आजोबांचं हे होतं, आमच्या पंजोबांचं ते होतं, आपलं काही सांगायला माहित नाही. तेव्हा ज्यावेळी ते मैदानात येतील आणि त्यांच्याकडून या सगळ्या भूमिका ज्यावेळी व्यक्त व्हायला लागतील त्यावेळी मी या सगळ्या गोष्टींना निश्चितपणानं उत्तर देईन. मैदानात चंद्रावर तुम्हाला आवडतील का विशाल पाटील? माझ्या आवडण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांनी ती भूमिका आजमावी असं माझं आव्हान आहे. चंद्रावर पैलवान असू देत, विशाल पाटील असू देत, वंचितचे असू देत, आपण ही मैत्रीपूर्ण लढत करणारी सगळी माणसं आहोत. त्यामध्ये काही राजकीय द्वेष असायचं कारण नाही. मोदी साहेबांच्या कामावर भारतीय जनता पार्टीने केलेलं काम आणि आमचे सगळे आमदार सहकारी यांना यांच्या माध्यमातून उभं राहिलेलं काम हा निश्चितपणानं सगळा भाग आपल्याला या ठिकाणी 4 तारखेला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आपण हॅट्रिक मारणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.